नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी इथं बनवली आहे लाल भोपळ्याची भाजी आणि हिरव्या मिरचीची भाजी. सगळ्यात आधी मी इथे लाल भोपळ्याची सालं काढून घेणार आहे. लाल भोपळ्याला आमच्याकडे गंगाफळ किंवा कोरू पण म्हणतात. तुम्ही काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा. इथे मी भोपळा कापून घेणार आहे आणि त्याचे लांब लांब असे काप करून घेणार आहे. तर इथे माझे काप झालेले आहेत आणि आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. इथं गॅसवर एक पॅन ठेवलं आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. भाजी एकदम साधी आणि सोपी आहे म्हणून जास्त मेहनत नाही लागत. जिरं छान फुललं की त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकलेली आहे. लसूणसुद्धा 1-2 मिनटंपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा आपण टाकू शकतो. तर इथे मी हिरवी मिरचीचा वापर न करता लाल तिखटच टाकलेलं आहे. लाल तिखट आणि हळद टाकल्यानंतर लगेचच मी धुतलेले गंगाफोडचे जे काप होते ते टाकलेले आहे. म्हणजे लाल मसाले चिटकणार नाही किंवा करपणार नाही. तर इथं मी 2-3 मिनटं परतून घेतलं आहे. यामध्ये पाणीसुद्धा वापरलेलं नाही कारण की मी इथं गुळाचा वापर केलेला आहे. तर गुळाच्याच पाण्यामध्ये ही भाजी पूर्ण शिजून जाते. इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. गोडसुद्धा 2 चमचेसारखं गोड घेतलेलं आहे कारण की थोडीशी गोड आणि तिखटच खायला खूप छान लागते. इथं ते सुद्धा परतून घेतलं आणि झाकण लावून वाफेमध्ये शिजू दिलेले आहे. अगदी 10 मिनटामध्ये, 10 पण नाही, अगदी 7-8 मिनटामध्येच भाजी शिजून तयार होते. ती भाजी शिजते तोपर्यंत इथे मी हिरवी मिरचीची भाजीसुद्धा बनवून घेते. तर हिरवी मिरचीसाठी इथे मी मिरच्या धुवून घेतलेलं आहे आणि लांब लांब व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कापून घेतलेलं आहे. बारीक जरी कापल्या तरीसुद्धा चालतात, पण लांब लांब कापले की खायलासुद्धा खूप छान लागतं. एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे. जिरं मोहरी छान तळतळलं की त्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. लसूणसुद्धा 1-2 मिनटंपर्यंत परतून घेतलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इथे लसूणसुद्धा सोनेरी रंगाचं झालेलं आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. हिरव्या मिरच्यासुद्धा तेलामध्ये 3-4 मिनटांपर्यंत छान अशा तळू द्यायच्या आहेत. मस्त तळल्या गेल्या की भाजीला चव खूप छान येते. इथे त्यामध्ये हळद पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद पावडर आणि धने पावडर टाकलेली आहे. आता ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले करपणार नाही. तर इथं पाणी टाकून झालेलं आहे. इथे मी 1/4 ग्लाससारखं पाण्याचा वापर केलेला आहे. छान असं उकळू देणार आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. गंगाफळची भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे. आता त्याची गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे. सकाळच्या काही गडबडीतमध्ये टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा या भाज्या बनवल्या की तरीसुद्धा चालतं. इथे मिरचीची भाजीमध्ये अगदी 2-3 चमचेसारखं दाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि 2 मिनटांपर्यंत शिजू दिलेलं आहे. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. तुम्हाला हा आजचा कुकिंग व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण अशीच भाजी बनवता का हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.